राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचाराला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आपल्या टीमसोबत कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती सध्या सूत्रांकडनं कळते. बेळगावसह अन्य सीमा भागात सुद्धा ते प्रचार करतील असं कळतंय. कर्नाटकमध्ये 10 मेला मतदान होणार आहे. तिथे सत्ताधारी भाजपला काँग्रेस आणि JDS या दोन पक्षांचं प्रमुख आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचा प्रचार करण्यासाठी तिथे जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकातल्या प्रचाराची रंगत सध्या ऐन रंगात आलेली आहे आणि अशा वेळेला जेव्हा संजय राऊत सुद्धा बेळगाव सीमा भागामध्ये प्रचारासाठी जात असताना राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या टीमसह कर्नाटकात जाऊन प्रचार करतील, पण हा प्रचार ते भाजपच्या बाजूने करतील अशी माहिती आहे. बेळगावमध्ये खरी लढत होते आहे ती सत्ताधारी भाजप काँग्रेस आणि JDS मध्ये. याच पार्श्वभूमीवर ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचा प्रचार करण्यासाठी कर्नाटकात जाण्याची शक्यता आहे. त्यांचा दौरा नेमका कधी असेल, ते कधी जाणार आहेत, त्यांच्या टीममध्ये कोण कोण असेल याची माहिती मात्र सध्या तरी उपलब्ध नाही. वैभव परब आपल्याला अधिक अपडेट्स देतील. वैभव, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कसा कधी पार पडेल, कर्नाटकात ते कुठे कुठे जातील प्रचारासाठी? अद्याप हा दौरा ठरत आहे आणि या संदर्भामध्ये त्यांचे काही जवळचे आमदार आणि जे महत्वाचे नेते आहेत हे कर्नाटक दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत आहेत. कर्नाटकच्या निवडणुकीचा धुरळा सध्या उडताना आपल्याला पाहायला मिळतोय. केंद्रातले सगळे ज्येष्ठ नेते आहेत, मग ते भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील किंवा इतर पक्षांचे असतील, ते सगळे कर्नाटकात तळ ठोकून आहेत. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपची युती आहे. तर भाजपच्या प्रचारासाठी आहेत की आता स्वतः एकनाथ शिंदे ह्या कर्नाटकाच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. आज बेळगाव एकीकरण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत प्रचारासाठी संजय राऊत हे आहेत, ते स्वतः दाखल होत आहेत. त्यामुळे हळूहळू महाराष्ट्रातले नेते देखील कर्नाटकात दाखल होऊ लागलेले. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.